सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लेळ आहे चरणवीरा ढकलेया शिक्षापण, ऐसा अंतर न पाहिजे किंगा। चरण म्हणजे तुकडा किंवा विभाग, एक हिस्सा विहिरा म्हणजे विहीर, कुण चरणविहिरा म्हणजे छोटीशी विहीर, कुळ झरा क्षेपणिकाच्या अमृताच्या कुपीचे तीन तुकडे झाले, त्यापैकी एक तुकडा येथे पडून चरणविहिरी हे तीर्थ झाले। एक दिवस दखला नावाचे भक्त उपकुडीसी म्हणजे वरच्या कुंडासी धोत्रे धुण्यासाठी गेले। धोत्रे धुऊन चरणविहिरावरून येत होते, इतक्या चरणविहिरा पहिला आणि आश्चर्यचकित होऊन स्वतःच्या मनाशीच म्हणतात, वरी पाणी नाही आणि खालीही पाणी नाही, मध्येच पाणी कसे काय आहे। आणि म्हणती म्हणजे लोक म्हणतात, या चरणविहिरांचे पाणी कितीही उपसले तरी जितके आहे तितकेच राहते असे मी ऐकले आहे, तरी हे खरे आहे का खोटे आहे असे आपण पाहू म्हणून दखले चरणविहिराचे पाणी उपसू लागले। बराच वेळ पाणी उपसले, शेवटी पाणी उपसून उपसून दोन्ही हाताला कांडर आले, म्हणजे हातांना कळ लागली, हात भरून आले, डखले थकून गेले। डखले यांनी एवढे एवढे पाणी उपसले होते की वरून पाणी घाटाच्या खाली उतरले, तरी पाणी चरणविहिरामध्ये जेवढे आहे ती तकेच होते। मग भुकेले व कोमाईले म्हणजे चेहरा उतरून गेला, अशा अवस्थेतच स्वामी जवळ आले, दंडवत घालून स्वामींच्या श्रीचरणाला लागले। तेव्हा स्वामी म्हणतात, उशीर का गा लाविला डखलेया। यावर डखले मागील सर्व वृत्तांत स्वामींना सांगत होते, जी मी चरणविहिरेसी गेलो होतो तेव्हा चरणविहिरांचे पाणी अनमित म्हणजे मोजता येत नाही असे लोक म्हणतात, तेव्हा हे खरे आहे की खोटे म्हणून मी पाणी उपसू लागलो, घाटाच्या खाली उतरले पाणी तरी पण चरणविहिरामध्ये पाणी जसेच्या तसेच होते, थोडे सुद्धा पाणी कमी झाले नाही। माझ्या दोन्ही हाताला कळ लागली, हात दुखून गेले, परंतु पाणी ते तैसेची। हा डखलेयाचा सर्व वृत्तांत ऐकून मग सर्वज्ञ स्वामी म्हणतात, डखलेया ऐसा तीर्थाचा अंतू न पाहिजे की असे म्हणून शिक्षापण केले, दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लेळेचा आदर्श आहे, कुठल्याच व्यक्तीचा अंत पाहू नये, म्हणजे यांच्या ठिकाणी किती दोष आहे, किती गुण आहे, किती ज्ञान आहे, किती भक्तिपूर्ण आहे, किंवा यांचे वैराग्य कसे आहे इत्यादी कुठल्याच गुण दोषाचा अंत पाहू नये, जेणेकरून त्या व्यक्तीचे अंत करण दुःख वसल्या जाईल किंवा त्यांची आपण परीक्षा पाहतो असे त्यांना वाटू नये। अशा प्रकारची सर्वज्ञ स्वामींची शिकवण आहे असे निरूपण करून सर्वज्ञ स्वामींनी डखलेयाला शिक्षापण केले, म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे कोणाच्याच गुण दोषाचा अंत पाहू नये। कोणाची केसणी पात्रता केसणा गुण हे आपल्याला माहीत नसते, म्हणून आपणही कोणाचा अंत पाहू नये। हाच या लेळेचा आदर्श, दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।